ऑक्शन कर दो। करो ऑप्शन। ओके बस हो जाए। माझं नाव रोहित सुभाष पाटील। आज माझा मोठा भाऊ कांतीलाल सुभाष पाटील हा मोठ्या यशाने UPSC 2019 परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेला आहे। त्याचे स्ट्रगल हे 4 वर्षापासून चालू होते। त्याने त्याचे शिक्षण घेऊन या परीक्षेसाठी भरपूर कष्ट करून पास झालेला आहे। आम्ही एका शेतकरी फॅमिलीतले आहे व आमच्या फॅमिलीचं बाबा आई व आजोबांचं खूप योगदान त्याला लाभले आणि त्याने प्रयत्न करून सक्सेस झाला। आजोबा आता आमच्यामध्ये नाही आहे पण आम्हाला गर्व आहे त्यांच्यासाठी की त्यांच्या नात्याने काहीतरी करून दाखवलं। पाटील, मी यावर्षी झालेल्या मागील वर्षी झालेल्या UPSC 2019 परीक्षेमध्ये 418 रँकने उत्तीर्ण झालो आहे। मला IAS अपेक्षित आहे। मी माझे शिक्षण गावातील ZP स्कूलमध्ये 7वीपर्यंत केलं, नंतर 8वी ते 12वी महात्मा गांधी विद्यालयात केलं वरणगावला। नंतर मी इंजिनिअरिंगसाठी नाशिकला गेलो, नाशिकच्या KKVA कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधनं मी इंजिनिअरिंग केली। नंतर मी UPSC करण्यासाठी पुण्याला शिफ्ट झालो। तिथे मी 4-5 वर्ष UPSCचे प्रिपरेशन करून परीक्षा दिली आणि शेवटी मला माझ्या 5व्या अटेम्प्टमध्ये यश मिळालं। मी मला UPSCची परीक्षेचा अभ्यास करताना माझ्या घरच्यांनी, मित्रांनी आणि माझ्या सर्व परिवारांनी खूप आदर दिला, त्यांच्यावरती त्यांचे धन्यवाद। आणि ग्रामीण भागाकडच्या लोकांना काय सांगशील तू? ग्रामीण भागाकडच्या लोकांना सांगेल की तुम्हाला जर कॉम्पिटेटिव्ह एक्झामकडे वळायचं असेल तर तुम्ही आधी डिसाईड करा की तुम्हाला नेमकं काय व्हायचं, म्हणून त्यात तुमचा खूप सारा टाईम वाचतो। मी एकदा डिसाईड केलं की सरळ तुटून पडायचं एक्झाममध्ये। मी सुभाष बिडराम पाटील, माझा मुद्दा कांतीलाल सुभाष पाटील, याने UPSC उत्तीर्ण झाले त्याबद्दल आम्ही फार आनंदित आहोत। मी फार अडचणीतून, तसेच माझ्या वडिलांची खूप अपेक्षा होती की आमच्या घरातून कोणी मोठा अधिकारी व्हावं। ओके।